नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करणार आहोत ई पीक पाहणी। तुम्ही पण केलीच असेल, नसेल केली तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हा व्हिडिओ पूर्ण बघा, याच्यामध्ये तुम्हाला सगळे प्रकारचे इन्फॉर्मेशन मिळणार आहे की ई पीक पाहणी करताना काय नेमके प्रॉब्लेम येत आहेत, त्यानंतर आपण कशी करायची। साधा सिंपल आहे, मी आमच्या शेतातच आलेलो आहे आणि सर्वप्रथम अगोदर आपण ई पीक पाहणीचं जे सॉफ्टवेअर आहे मी डाउनलोड केलेलं आहे, पण इथं हे अनइन्स्टॉल आहे, इथं ओपन आहे, तर इथं तुम्हाला इन्स्टॉल वगैरे येईल। आणि जर ऑलरेडी असेल तर साधं ओपन करा सिंपलमध्ये। आता हे महत्त्वाचं आहे, हे अँड्रॉईड प्रत्येक मोबाईलमध्ये चालते, अँड्रॉईड 4.4 पासून आत्ता लेटेस्ट 12 पर्यंत चालते। ठीक आहे, कमीत कमी याला 2 GB रॅम लागेल, तर आज जवळपास सगळ्याच मोबाईलमध्ये कमीत कमी 2 GB रॅम आहे। ठीक आहे, आता बघा हा दुसरा ऑप्शन आहे, इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे हे बघा, नोंदणी करण्यासाठी खालील बाबीची मदत होऊ शकेल। तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लागेल 7, 12, 8 याची प्रत, नसेल तर तुम्हाला तुमचा गट नंबर आणि खाते नंबर तरी पाठवायचे। खाते नंबर म्हणजे 8 याच्यावरती असतो। जर सामायिक म्हणे सामायिक क्षेत्र जर असेल तर त्याच्यासाठी सामायिक खातेदार म्हणून नोंदवायचं, ते आहे याच्यामध्ये, तुम्हाला आतमध्ये ते ऑप्शन येणारच आहे। आणि ज्यावेळेस आता मी जसं प्रत्यक्ष आलो शेतामध्ये, तसं इथं बघा हा खालचा ऑप्शन आहे, नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्ष शेतामध्ये पीक पाहणी करताना मोबाईलमध्ये लोकेशन सेटिंग खालीलप्रमाणे चालू करावे। तर ही इमर्जन्सी वगैरे सर्विसला ठेवावं बंद, हे जे आहे 111 अचूकता मिळणे, हे तुम्हाला तुमचं वैयक्तिक ज्यावेळेस तुम्ही लोकेशन चालू करताय, इथं असतं आता लोकेशन आहे, तर बघा माझ्याकडे लोकेशन समजा आता हे याच्यावरती गेल्याच्या नंतर इथं आलं का ई पीक पाहणी, हे आहे लोकेशन, हे जे परमिशन याला अलाउड करायची। महत्त्वाचे हाच मुद्दा आहे, खूप जणांना काहीतरी प्रॉब्लेम येतो की मला जेवढे कॉल आले किंवा काही प्रश्न विचारतात लोक, त्यांचं इंटरनेटच येतं, त्यांनी ई पीक पाहणीला जी परमिशन आहे ह्या परमिशन अलाउड करत नाहीत। ह्या महत्त्वाच्या 2 परमिशन आहेत, जर तुमच्या मोबाईलमधला डेटा त्यांना घ्यायचा असेल, लोकेशन पाहिजे आहे त्यांना, तर ह्या सगळ्या परमिशन त्यांना 2-3 परमिशन द्यावं लागतात हे ॲप चालण्यासाठी। ठीक आहे, फक्त डेटा युजेसमध्ये तुम्ही हे बंद करू नका, हे जर हा ऑप्शन हेतले 2 जे आहेत, हा डिसेबल मोबाईल डेटा आणि डिसेबल वायफाय बॅकग्राऊंड डेटा वगैरे, आता मी बॅकग्राऊंड डेटा बंद केलेला आहे पण मोबाईल डेटा चालू आहे, तर डिसेबल वायफाय हे चालू करू नका, हे चालू केलं तर ॲप चालणार नाही। ठीक आहे, हे झालं टेक्निकल इन्फॉर्मेशन, हे सगळ्यात महत्त्वाचं, हाच प्रॉब्लेम आहे खरा, खूप जणांचा प्रॉब्लेम आहे। तर आता येऊयात आपल्या महसूल विभाग, निवडा तुम्ही कुठल्या विभागात आहेत त्या, तुम्ही अमरावती असाल, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे। आता आम्ही जो येतो तो आम्ही ह्या औरंगाबादमध्ये, जे सध्याचे संभाजीनगर आहे, पण आणखीन ह्या सिस्टीममध्ये चेंज झालेलं नाही, तर आपण हे याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता मी आहे औरंगाबादच्या विभागामध्ये, महसूल विभाग आहे आमचा त्याच्यामध्ये। आता बघा आमच्यासोबत 2 गोष्टी कशा घडल्यात, आता ज्या आहेत औरंगाबाद, याला सध्या संभाजीनगर आहे पण कायदेशीर अजून कुठं झालेलं नाही, तर आत्ता बघायचं हे इथपर्यंत येतं आहे। जर ऑलरेडी रजिस्टर असाल तर इथं क्लिक करा, तुम्हाला सगळ्याचे नावं येतात, पण आपल्याला काय करायचं आहे, नवीन करायचं आहे। आता नवीन करायचं आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं आमच्या घरचंच, म्हणजे आमच्या वहिनीच्या नावाने करायचं आहे मला, तर मी काय करणार, इथं नवीन खातेदार निवडा, हा ऑप्शन आहे बघा, इथं हा ऑप्शनला क्लिक करायचं, नवीन खातेदार निवडा। आता विभाग तर मनाने चाललेला आहे, जिल्हा बघा, ह्या विभागामध्ये महसूल विभागामध्ये औरंगाबाद, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि जालना एवढे जिल्हे याच्यामध्ये येत आहेत। ठीक आहे, तर आता आम्ही आमचा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद, जे सध्याचे धाराशिव आहे पण आणखीन याच्यामध्ये अपडेट झालेलं नाही, तर आपण आता मी करतो इथं उस्मानाबाद। ठीक आहे, आता बघा तालुका निवडायचा आहे, हे सगळे तालुके येतात, तुमचा जो तालुका असेल तो त्याप्रमाणे, जर समजा तुम्ही इथं कुठल्याही जिल्ह्यातले असाल किंवा दुसऱ्या विभागातील असाल, औरंगाबाद हे तुमचा जिल्हा निवडायचं, हे साधं सिंपल आहे। आणि नंतर गाव निवडायचं, जे गाव असेल तुमचं ते निवडायचं, आणि हा जो ॲरो मार्क आहे ह्या ॲरो मार्कला टिक करायचं। आता हे खूप साऱ्या भरपूर पद्धती आहेत, तुमचं इथं नाव टाकायचं, पहिलं नाव इथं आहे, पहिलं नाव इथे टाकायचं, काय असेल ते त्याने सर्च करायचं,
किंवा वडिलाचं असेल, पतीचं असेल तर मधले नाव टाकायचे, आडनाव असेल तर आडनावाने सर्च करू शकता, आणि खाते क्रमांक असेल तर 8 वर खाते क्रमांक असतो, तो नंबर इथे टाकला की डायरेक्ट तुमचं ओपन होईल, ठीक आहे। तर आता आपण मी गट क्रमांकाप्रमाणे करतो आहे, कारण सगळ्यात सोपी पद्धत हीच आहे। नावं प्रत्येक एका एका गावात खूप सारे, ठीक आहे। तर आता आपण इथं काय करणार आहोत, 300 आता मी टाकलेला आहे आमचा गट नंबर, इथं तुम्ही नावाने खाते नंबरने पाहिले हे सगळं आपण पाहिले, ठीक आहे। तर इथं 326 हा गट नंबर टाकला, मी शोधतो आहे, सर्वर बरोबर कनेक्ट होत आहे। इथं खातेदार निवडायचा आहे, जो आहे तुमचा खातेदार निवडायचा, त्याच्यानंतर चालू करायचं, हे सगळी माहिती इन्फॉर्मेशन येते। आता मी आहे असं माझ्या नंबरवर करतो, तुमची नोंदणी आधीच झालेली आहे, तुम्हाला पुढे जायचे आहे का? हो, ठीक आहे। आता बघा, फिरसे बाहेर आपण आलेलो आहोत, रजिस्ट्रेशन झालं आहे, सगळं सोपे, कारण गेल्या वेळेस सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, ठीक आहे। तर आता निवडायचं, ओका, हा मॅसेज पण आला, एक मॅसेज येतो त्याच्यामध्ये तुम्हाला सांकेतिक नंबर येतो आहे, पण आपल्याला त्याची काही गरज नाही, इथंसुद्धा सांकेतिकांक विसरला म्हणून असं आपण करायचं। इथं 46 09 आला आहे, इथं मी टाकतो 46 09 आणि नेक्स्ट करायचं। आता हे सगळं, हा डॅशबोर्ड ओपन झाला, हा डॅशबोर्ड ओपन झाल्याच्यानंतर पीक माहिती नोंदवा हा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं। आता आपण खाते नंबर जो ऑलरेडी आला आहे तो खाते नंबर घ्यायचा, गट नंबर घ्यायचा, आता हे क्षेत्र बघायचं। आत्ता सध्या खरीप पिकाची नोंदणी करतो आपण, त्यामुळे हंगाम खरीपच करायचा, पिकाचा वर्ग आपण आम्ही फक्त सध्या हे हा खूप महत्त्वाचं आहे। मिश्र पीक म्हणजे तुम्ही जर समजा सगळीच पिकं केल्यात, काही लोक करतात, सोयाबीन करतात, उडीद करतात, त्यानंतर मूग वगैरे काय काय छोटी छोटी पिकं करतात, तर ते बहुपिकामध्ये करायचं। आता आम्ही फक्त सोयाबीनच पेरलं आहे, तर आम्ही काय करणार, निर्बीळ पीक एक, याच्यावरती एक पिकाचं क्लिक करायचं। त्यानंतर निर्बीळ पिकाचा प्रकार, हे आपण आता हे पिकामध्ये आहे, फळबाग नाही, तर पिकाला क्लिक करायचं। पिकांची झाडांची नावं येतात, सगळी शेजारी नावं येतात, तर आपण खाली स्क्रॉल करून सोयाबीनवरती क्लिक करायचं आहे। आता आपलं क्षेत्र आम्ही पूर्णच आहे लावलेलं आहे, तर इथं हे बघा, आता मी 80 टाकलं तर काय, ते पिकाचे क्षेत्र उपलब्ध क्षेत्रापेक्षा अधिक आहे, बरोबर, कारण हे क्षेत्र फक्त असं टाकताना 0 टाकायचं अगोदर, त्यानंतर पॉईंट टाकायचं, तर पॉईंट हा पॉईंट आहे, पॉईंट आणि 80R आहे, बरोबर, तर इथं आपण 80R करायचं, झालं, 0.80R म्हणजे 1 हेक्टर असेल तर 1 टाकायचं, 2 टाकायचं, तुमचं इथं वरी क्षेत्र दिसतं आहे, ऑलरेडी घेतलेलं आहे इथं, अगं हे जे आहे पेरणी, इथं उपलब्ध क्षेत्र, त्याच्याप्रमाणे इथं क्षेत्र टाकायचं। आता जलसिंचनाचं आहे, इथं काही लोकांपाशी बोर आहे, त्यानंतर काही तळ्यातून करतात, विहिरीतून करतात, किंवा आणखीन काय खूप सारे जे तुमचं पाणी द्यायचं, शेताला पाणी द्यायचं जी सोर्स आहे तो लिहायचा आहे। आता जवळपास लोकांचा सगळ्यात जास्त हा विहिरीत असतो, तर विहीर करायचं। आता लागवड गेल्या वेळेस आम्ही जी गेल्या महिन्यात केलेली आहे, ते 10 तारखेला केलेली आहे, 10-11 दरम्यान, तर आम्ही 10 करायचं आपण, आता आम्ही 10 करतो आहे। सगळ्यात महत्त्वाचं याचं आहे, हे आपण ह्यांनी गव्हर्नमेंटने इतका खर्च करून तुम्हाला बनवून दिले की हे ॲप्लिकेशन का, की जिओ टॅग करायचं आहे, हे 100% रेखांश मिळवा, म्हणजे तुम्ही जिथं क्षेत्र आहे, जिथं पीक पेरलं आहे, तिथं जाऊनच स्वतःही हा टॅग करायचं आहे, तुमचं पिकाचा फोटो काढायचा आहे, तर याच्या ह्या 100% रेखांशवर आपण क्लिक केलं। आता मी जिथं बसलो आहे तिथं हे दाखवते, आता हे गेल्या वेळेस म्हणजे हे पहिल्यांदाच आहे, त्यामुळे असं दाखवते, पण आता हेच क्षेत्र जे आहे ते क्लिअर आहे, ठीक आहे। तर आपण 100% रेखांश का घेतलेले आहेत, आता आपण इथं फोटो काढायचा, हा फोटो काढला आपण, पिकाचा फोटो काढला, आणि इथं जो एरो आहे ह्याला मार्क आपण याच्यावरती क्लिक करून, आता इथं हे एक राहिलं,
सिंचन पद्धत राहिली खरं, हे आपण प्रवाही सध्या आपल्याकडे सध्या म्हणजे खरीप हंगामात खूप सारे लोक प्रवाहीच असतंय, कधी पाणी देतात, शक्यतो पावसावरच चालतंय, ठीक आहे, तर जे आपापल्या पद्धतीप्रमाणे, असं काही नाही की मी प्रवाही केलं किंवा आपण जिथं जो ऑप्शन आहे तुमच्याकडे, स्प्रिंकलर असेल स्प्रिंकलर करा, ठिबक असेल ठिबक करा, किंवा आणखीन रेन गन असेल किंवा तुम्ही आणखीन काय असेल तुमच्याकडे तो प्रकार तो इतरमध्ये निवडा, ठीक आहे, नसेल तर आत्ता सध्या आम्ही मी काय केलं आहे की प्रवाही आहे, याच्यावरती ह्या बारनवर आपण क्लिक करून हे बघा सगळं आहे का, क्लिअर आलं आहे का, हे क्षेत्र हे असं जो टॅग होतं आहे, इथं डेट येते, कोपऱ्यात लॅटिट्यूड येते, अक्षवृत्त विषुववृत्त येते त्याची, आणि त्याच्यानंतर हा पुढे वरती क्लिक करायचं. ओके, आता बघा पीक माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे, आता आपण हे कन्फर्म पण करायचे, ठीक आहे, अगं इथे दिसतंय ह्या साईडला पिकांची माहिती नोंदवा, याच्यावरती क्लिक करायचं. सोयाबीन पूर्ण आपण 80 R लावलेलं आहे, निर्भीड पिकामध्ये त्याची नोंद झालेली आहे. तुम्हाला हे दुरुस्त करून, हे ते नष्ट करा म्हणून आहे, हे डिलीट करून पुन्हा जर काय चुकीचं वाटलं तर डबल करू शकता, पण त्याला काल मर्यादा आहे. इथं तिथं हे बघा वरितने एक अशी पट्टी जाते, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की 48 तास तुम्ही भरलेली पीक माहिती 48 तासाच्या आत दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता, हे महत्त्वाचं. हा व्हिडिओ पूर्ण असं म्हणजे खूप मोठा आहे, पण मी एकदम सविस्तरमध्ये केलेला आहे, हेच ई पीक पाहणी करणे माझ्यासाठी मी विदिन 1 मिनिटाच्या आतमध्ये करतो, ठीक आहे, पण हे तुम्हाला समजण्यासाठी मी एकदम सविस्तररित्या आणि चांगला वेळ देऊन करून घेतलेला आहे, ठीक आहे. तर होमवर या, होमवर आल्याच्यानंतर आता हे थोडंसं प्रॉब्लेमच आहे, कधी कधी येतं आहे, नाही आलं तर ठीक आहे, आपली पीक पाहणी झालेली आहे, ठीक आहे. त्यानंतर हा जो ऑप्शन आहे अपलोडचा, याच्यावरती अपलोड केलं तरी नाही केलं तरी काय काय हरकत नाही, कारण ॲटोमॅटिक सर्व्हरला एंट्री पडलेली असती. त्यानंतर ही माहिती मिळवा म्हणून पण आहे खाली ऑप्शन, याच्यावरती क्लिक आहो का, माहिती प्राप्त झालेली आहे, एवढं जरी केलं तरी ठीक आहे, पण हे चेक करा, चेक करायला विसरू नका. तुम्हाला तुमच्या गावातील कुणाची पीक पाणी राहिले वगैरे काय बघायचं असेल तर हा ऑप्शन आहे, इथं चेक करू शकता, ठीक आहे. तर हा अशा प्रकारे ई पीक पाहणी करा, न विसरता करा आणि अचूकरित्या करा, स्वतःच्या शेतात जाऊन करा, ठीक आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हा जर व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा माहिती दिला आहे असं वाटत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर तर जरूर करा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला एकदम मास्टर बनवणार आहे. आपण दुसऱ्याला कुणालाही असं काही म्हणजे नॉलेज देत नाही की त्यांनी काय चुकीचं करा, ह्यात या व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला ते संपूर्ण अशी माहिती समजणार आहे, ठीक आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, नाही समजला तर पुन्हा बघा, शेअर करा, ठीक आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, सबस्क्राईब करायला विसरू नका, भेटूयात.